मेहनतीचे फळ। एक गाव होते, त्या गावामध्ये एक शेतकरी राहत होता। त्याला चार मुले होती, परंतु त्याची चारही मुले अगदी आळशी होती। एक जणही कामधंदा करत नव्हते। शेतकऱ्याच्या जीवावर त्यांचे आयुष्य सुखात चालले होते। पण एक दिवस काय झाले, शेतकऱ्याची तब्येत अचानक खराब झाली व त्याला कळाले की आता आपण जास्त दिवस जगणार नाही, परंतु आपला मृत्यू झाल्यानंतर आपल्या मुलांचे काय होणार असा विचार तो करीत होता। एके दिवशी शेतकऱ्याची तब्येत अधिकच खराब झाली। तेव्हा त्यांनी आपल्या चारही मुलांना जवळ बोलावले आणि सांगितले, मुलांनो, तुमच्यातील एकही जण काही काम करत नाही। मी आता जास्त दिवस काही जगणार नाही, मला कधीही मृत्यू येऊ शकतो। त्यामुळे तुमच्यावर उपासमारीची वेळ येऊ नये म्हणून मी आपल्या शेतामध्ये सोन्याने भरलेला हंडा पुरला आहे। जो कोणी हा हंडा खोदून बाहेर काढेल त्याला ते सर्व धन मिळेल। असे सांगून शेतकऱ्याने आपला शेवटचा श्वास घेतला। त्यानंतर शेतकऱ्याच्या चारही मुलांनी आपल्या शेतामध्ये जाऊन संपूर्ण शेत खोदून काढले, परंतु त्यांना दागिन्यांनी भरलेला हंडा कुठेही मिळाला नाही। तेव्हा शेतकऱ्याची चारही मुले खूप उदास झाली। ते दिवस होते पावसाळ्याचे। आता खोदलेल्या शेताचे काय करायचे म्हणून शेतकऱ्याच्या एका मुलाने शेतीमध्ये दाणे टाकले। पाऊस पडल्याने काही दिवसातच ते दाणे अंकुर स्वरूपात वर आले व बघता बघता शेतामध्ये मौल्यवान असे धान्य डुलू लागले। तेव्हा शेतकऱ्याच्या मुलांच्या लक्षात आले की बाबांनी सांगितलेला तो मौल्यवान दागिन्यांनी भरलेला हंडा म्हणजेच आपली शेती आहे। अशा प्रकारे शेतकऱ्यांच्या मुलांना त्यांची चूक लक्षात आली व सर्व मुले मिळून शेती करू लागले व आनंदाने राहू लागले। तात्पर्य, मेहनतीचे फळ हे नक्कीच मिळत असते।